पूर्व भागातील राम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पंचकुंड यज्ञ आणि 2 दिवस सलग भक्तांना महाप्रसाद वाटप करण्याचा व सामूहिक रामरक्षा पठण आणि 3000 पणत्यांचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. तर भक्तांसाठी अयोध्येच्या त्या मंगल क्षणांचा आनंद घेता यावा याकरिता मोठ्या प्रमाणावर LED स्क्रीन लावून थेट लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती यावेळी श्रीनिवास चिप्पा यांनी दिली. याकरिता तयारी सुरू असून 2 दिवस सलग महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे. 21 जानेवारी रोजी सकाळी सामूहिक रामरक्षा नित्यपूजा, त्यानंतर पंचकुंड यज्ञाचा विधी पार पडेल, त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल आणि सायंकाळी भजनाचा कार्यक्रम असणार आहे. तर ज्या दिवशी अयोध्येत प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे त्या दिवशी पहाटे 6 वाजता नित्य अभिषेक होईल, नित्यपूजा होईल, त्यानंतर झालेल्या पंचकुंड यज्ञाच्या पूर्णाहुतीचा विधी संपन्न होईल, त्यानंतर महाअभिषेक, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. 11 ते 12 या दरम्यान भक्तांसाठी LED स्क्रीन लावून त्या मंगल सोहळ्याचे प्रक्षेपण केले जाईल. यानंतर महाप्रसादाचा आनंद घेता येईल. त्यानंतर भजन आणि सायंकाळी 3000 हून अधिक दिव्यांचा दीपोत्सव साजरा केला जाईल. लोक पूर्व विभाग राज्यात श्रीराम मंदिर अर्चकुनी इथे अयोध्या लोपट श्रीराम प्रभूती प्राणप्रतिष्ठापन 22 जानेवारी रोजున ఉన్నది. ఆ రోజు నిమిత్తంగా మేము ఇక్కడ 21 తారీఖు నాడు పంచకుండ అనే యజ్ఞం, హోమ, హవన్ అని దుసరా దివసి అభిషేక, మహాభిషేక, దీపోత్సవ, పాల్కీ సేవ, మహారతి, ప్రసాద్ వాటం కార్యక్రమం చేస్తున్నాం.